नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वपूर्ण अशा अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे अनुदान महिलांच्या खात्यावरती वर्ग होऊ लागलेले आहे जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे तीन हजार रुपयाचे अनुदान महिलांच्या खात्यावरती वर्ग होत आहेत अशातच मित्रांनो काही ठिकाणी आनंदाचं वातावरण वाता। पाहायला मिळत आहे तर काही महिलांच्या चेहऱ्यावरती अजूनही दुःखाची सावट आपल्याला पाहायला मिळत असेल तर या मित्रांनो दुःखाचं कारण काय असेल तर लाडकी वाहिनी योजनेचा अनुदान या महिलांच्या खात्यावरती वर्ग न झाल्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी व्यक्त होत आहे आता मित्रांनो हे अनुदान का वर्ग झालेलं नाही यामागचं कारण काय त्यांना कोणती अडचण आली का या संबंधितची सविस्तर डिटेल तुम्हाला त्या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे अनुदान न येण्यामागचं महत्वाचं कारण काय असेल अनुदान कोणत्या ठिकाणी आपलं गेलं असेल हे आपल्याला चेक करावं लागेल संपूर्ण डिटेल या व्हिडिओत मी सांगणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा चॅनेलवरती जर नवीन आजचाल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशा ज्या काही महत्वपूर्ण अपडेट येतील त्या सर्वदादोघर तुम्ही घर बसल्या मोबाईलवरती पाहू शकताल चला तर वेळ होता आपण सविस्तर डिटेल पाहायला सुरुवात करूया मित्रांनो डिटेलला सुरुवातीला सांगायचं झालं तर शासनाकडून ज्या वेळेस जी आर प्रसिद्ध झाला तर या जी आर मध्ये शासनाकडून स्पष्ट असा उल्लेख केलेला होता की लाडकी बहिणी योजनेचं जे अनुदान येणार आहे अनुदान डीबीटी मार्फत महिलांच्या खात्यावरती वर्ग करणार आहे आता ही मित्रांनो डीबीटी काय आहे तर डीबीटी म्हणजे डायरेक्ट ट्रान्सफर मनी म्हणजे शासनाकडून जे वेगवेगळ्या योजना राबवले जातात तर याचं अनुदान लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचावं यासाठी ही मित्रांनो डीबीटी आणली याच्यामुळे अनुदानामधील पारदर्शकता समोर यायला सुरुवात झाली म्हणजेच कोणत्याही ठिकाणी फसवलं जात नाही शासनाकडून डायरेक्ट लाभार्थ्याच्या खात्यावरती अनुदान जे आहे ते वितरित केलं जातं तर यासाठी मित्रांनो शासनाकडून डीबीटी अस्तित्वात आली आता हे डीबीटी मार्फत जे पेमेंट आहे हे आधार व्हेरिफिकेशन वरती पाठवलं जातं म्हणजेच महिलांचं ज्या बँकेला खातं लिंक असेल तर अशा खात्याचं व्हेरिफिकेशन केलं जातं हे खातं या महिला लाभार्थ्याचंच आहे का हे चेक केलं जातं आणि त्याच्यानंतर शासनाकडून हे अनुदान थेट त्या बँक खात्यामध्ये वितरित केलं जातं आता मित्रांनो याच्यामध्ये आपलं जे योजनेसाठी दिलेलं खातं असेल हे वेगळं जरी असलं तरी आपल्याला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अनुदान भेटणार नाही कारण की डीबीटी आपल्याला त्याला लिंक झालेली नसते डीबीटीमुळे मित्रांनो ज्या खात्याला आधार लिंक असेल त्या ठिकाणी हे अनुदान पाठवलं जातं त्याच्यामुळे मित्रांनो आपली डीबीटी लिंक असणं खूप गरजेचं आहे आपली केवायसी बँकेची होणं खूप गरजेचं आहे आता मित्रांनो ही डीबीटी आपली झाली आहे का आणि झाली असेल तर ती कोणत्या बँकेला झालेली आहे हे आपल्याला चेक करायचं असेल तर अवघ्या दोन मिनिटात तुम्ही घर बसल्या सुद्धा स्वतःच्या मोबाईलवरून चेक करू शकता तर त्याची संपूर्ण डिटेल तर तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जर आपली डीबीटी झाली नसेल तर इनएक्टिव्ह हा शब्द आपल्याला कसा पाहायला मिळेल आपला स्टेटस कसा दिसतो ज्याच्यामुळे आपलं अनुदान थांबवलं गेलेलं आहे तर त्याच ही डिटेल इथं मी दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा सुद्धा स्किप करू नका चला तर मी आता सविस्तर डिटेल तुम्हाला दाखवायला सुरुवात करूया त्यासाठी मित्रांनो या ठिकाणी मी स्क्रीन रेकॉर्डिंग जी आहे ती सुरू करत आहे स्क्रीन रेकॉर्डिंग आपली सुरू झालेली आहे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला आधारच्या वेबसाईटवरती जायचंय आता आधारच्या वेबसाईटवरती आपण जाऊन कोणत्या ठिकाणी सर्च करायचं काय करायचं याबद्दलची सविस्तर डिटेल न देता या लॉग इनची तुम्हाला डायरेक्ट लिंक देतो त्याच्यावरती तुम्हाला क्लिक केलं की या पेजवरती तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट चाल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुम्हाला पाहायला मिळेल तर या पेजवरती आल्यानंतर इथं पाहू शकता लॉग इन हा ऑप्शन आपल्याला दिसत आहे लॉग इनवरती क्लिक करायचंय लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर पुढे एक नवीन पेज जो आहे तो ओपन झालेला पाहायला मिळेल याच्यामध्ये आपला आधार कार्ड नंबर जो आहे तो टाकायचा आहे आणि खाली जो कॅपचा दिलेला आहे हा कॅपचा आपल्याला भरून घ्यायचा आहे तर आधार कार्ड नंबर सुरुवातीला टाकून घेऊया आधार कार्ड नंबर टाकलेला आहे आहे कॅप्च्या भरून घ्यायचा आहे कॅपच्या सुद्धा आपला व्यवस्थित भरून झालेला आहे खाली लॉग इन विथ ओटीपी याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आधार कार्डला आपला जो मोबाईल नंबर लिंक असेल अशा मोबाईल वरती आपला ओटीपी जो आहे तो सेंड होईल यासाठी लक्षात घ्या आपल्याला जर आपल्या बँकेचा स्टेटस चेक करायचा असेल तर आधार कार्डला मोबाईल लिंक असणं खूप गरजेचं आहे मोबाईल लिंक असेल तरच तुम्हाला स्टेटस जो आहे तो चेक करता येणार आहे ओटीपी आलेला आहे ओ टी पी आपण भरून घेऊया तरी तर पाहू शकता मित्रांनो आपला ओटीपी जो आहे तो आपण भरून घेतलेला आहे खाली आपल्याला लॉग इन बटन दिसत आहे लॉग इन वरती आपल्याला क्लिक करायचंय लॉग इन केल्यावरती आपल्याला एक टॅब पाहायला मिळेल त्याच्यावरती ओके करून क्लिक करा पुढं आपलं पेज जे आहे ते लॉग इन होणार आहे इथं पाहू शकता आपली प्रोफाईल लॉग इन झालेली आहे ओपन झालेली आहे प्रोफाईल आपली चेक करायची असेल तर आपल्या उजव्या बाजूला वर जो गोल सर्कल याच्यावरती क्लिक करा इथं पाहू शकता आपल्या आधार कार्डची संपूर्ण डिटेल आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे तर या पद्धतीने आपलं स्वतःच लॉग इन आपण केलेलं आहे आता या ठिकाणाहून आपल्याला आधार रिलेटेड जे काही तुमचे इश्यू असतील प्रश्न असतील ते या त्यावरून तुम्ही व्यवस्थित सोडवू शकता याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला डॉक्युमेंट अपडेट आहे डाउनलोड आधार आहे पीव्हीसी सी कार्ड ऑर्डर आहे ऍड्रेस अपडेट आहे आणि पाच नंबरचा जो टॅब आहे बँक सिडिंग स्टेटस या ठिकाणची आपल्याला सविस्तर डिटेल आता पाहिजे आहे तर डिटेल पाहण्यासाठी बँक सिडिंग स्टेटसवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याबरोबर मित्रांनो आपल्या पुढं एक नवीन पेज ओपन होईल आणि याच्यामध्ये आपल्याला जो दिसत आहे हे आपल्याला इन ॲक्टिव्ह अकाउंट दिसत आहे म्हणजेच हा जो लाभार्थी आहे या लाभार्थ्याचं कोणतंही खातं कुठल्याच बँकेला लिंक नाहीये तर अशा ज्या का महिला असतील तर अशा महिलांच्या खात्यावरती शासनाकडून एकही रुपया पाठवण्यात आलेला नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला आधारला बँक लिंक होणं खूप गरजेचं आहे तरच डीपीटी मार्फत पेमेंट तुमच्या बँक खात्यामध्ये येईल या लाभार्थ्याचं मित्रांनो कोणतंही बँक खातं अकाउंट लिंक नसल्यामुळं बँकेचे तर डिटेल आलेलीच नाही त्याचबरोबर इन म्हणून असा सुद्धा मेसेज आपल्याला पाहायला मिळत आहे तर असा इनएक्टिव्हचा जो मेसेज आपल्याला जर पाहायला मिळत असेल आपलं स्टेटस चेक करताना तर समजून जा की आपली कोणत्याच बँकेची के वाय सी झालेली नाहीये कोणत्याच बँकेला आपण आधार कार्ड अपडेट केलेलं नाहीये त्याच्यामुळे ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा आणि आपलं आधार कार्ड जे खाता आपण बँकेचं दिलेलं आहे किंवा आपल्याला जवळची जी बँक असेल त्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे तरच तुम्हाला मित्रांनो डीबीटी मार्फत येणारं पेमेंट त्या बँक खात्यामध्ये जमा होईल अन्यथा एकही रुपया तुम्हाला मिळणार नाहीये आता याच्यामध्ये मित्रांनो पाहिजे झालं तर ज्या 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 महिलांच्या खात्यावरती पैसे आले असतील ते। तर त्यांचा अकाउंट सुद्धा तुम्ही याच पद्धतीने चेक करू शकता इथे एक मी स्क्रीनशॉट देत आहे ज्यांचं अकाउंट तुम्हाला ऍक्टिव्ह पाहायला मिळेल त्याच्यामध्ये कोणत्या बँकेला त्यांचं खातं लिंक आहे तर त्याची बँकेची डिटेल सुद्धा पाहायला मिळेल म्हणजेच जर तुमचं आधार कार्ड ज्या बँकेला लिंक असेल तर या ऍक्टिव्ह बरोबर खाली त्या बँकेची डिटेल सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला केवायसी साठी आधार लिंकिंग होणं खूप गरजेचं आहे तरच तुम्हाला येणारा अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल आता याच्यामध्ये मित्रांनो काय काय महिलांचे असे प्रॉब्लेम झालेले आहेत की त्यांचं लग्न तर झालेलं आहे परंतु त्यांचे जे खाते आहेत हे जुन्या अकाउंटला लिंक आहेत म्हणजेच माहेरचे जे अकाउंट खाते नंबर आहेत याला लिंक असल्यामुळे त्यांचं अनुदान डायरेक्ट त्या बँकेमध्ये ट्रान्सफर झालेलं आहे म्हणजेच याचा अर्थ की त्यांची जी ती जुन्या खात्याला लिंक असल्यामुळं त्यांचं अनुदान त्या बँकेत गेलेलं आहे तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरताना जे, जे खातं दिलं असेल त्या खात्याला काहीच त्या खात्याचा याच्याशी काही संबंध नाही ते खातं जर तुम्हाला चालू करून घ्यायचं असेल तर त्या बँकेत जाऊन तुम्हाला आधार लिंकिंग करून घ्यावं लागणार आहे अन्यथा तुमचं संपूर्ण पैसे त्या जुन्याच खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे त्याच्यामुळे डीबीटी चालू बँकेत करायची असेल तर करून घ्या शासनाकडून मित्रांनो नावाचा गावाचा कोणताही प्रकारचा तपास न करता पडताळणी न करता डायरेक्ट डीबीटी मार्फत जे खातं लिंक असेल त्या खात्यावरती त्यांचं पेमेंट ट्रान्सफर केलेलं आहे त्याच्यामुळे ज्या महिलांचे चालू खात्यावरती जर पैसे आले नसेल तर त्यांनी माहेरच्या माहेरच्या खात्यावरती चेक करा कदाचित तुमचं पैसे तुमच्या माहेरच्या खात्यावरती ट्रान्सफर होईल तर याच्यामध्ये आता काही महिला विचारतील की माहेरच्या खात्यामध्ये आमचं ट्रान्सफर का झालं आमचं आम तर लग्न होऊन आता इकडं आम्ही आलेलो आहे तर महिलांना हो या ठिकाणी सांगू इच्छितो की की तुमचं या ठिकाणी आधार कार्ड जे ते अपडेट झालेलं आहे नवऱ्याचं नाव लागून तुमचं आधार कार्ड अपडेट झालेलं आहे तुमचं फक्त नाव आणि पत्ता चेंज झालेला आहे तुमचा आधार नंबर जो आहे तो हा पूर्वीचाच राहिलेला आहे म्हणजेच माहेरी तुमचं जे आधार कार्ड नंबर होता तोच आता या ठिकाणी सासरी सुद्धा आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये नाव आणि गावाचा काही संबंध नाही तुमचा आधार कार्ड नंबर आणि बँक खातं ज्या ठिकाणी लिंक असेल त्याच खात्यामध्ये तुमचं हे अनुदान शासनामार्फत पाठवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे माहेरी एकदा फोन करून त्या ठिकाणी चेक करा किंवा तुम्ही स्वतः जाऊन बँकेमध्ये याबद्दलची डिटेल घेऊ शकता तर ही मित्रांनो चालू केलेला अतिशय महत्वाची अपडेट आहे मोठा व्हिडिओ होत आहे मोठा व्हिडिओ होत आहे भरपूर काही सांगण्यासारखा आहे परंतु पुढच्या बागेमध्ये आणखी याच्यामध्ये काही विश्लेषण करून सांगण्याचा प्रयत्न करेन त्याच्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला घर बसल्या मोबाईलवरती पाहायला मिळतील चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद